नमस्कार, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता मोहिते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज मी आले ठाणे वेस्टला आणि महात्मा फुले मच्छी मार्केट म्हणजे फायर ब्रिगेडच्या बाजूलाच आहे हे मच्छी मार्केट, पुन्हा मच्छी मार्केट मसाला मार्केट ह्याला लागूनच आहे। इथे आले आपण, इथे माशांचे भाव काय आहेत? आज संडे आहे आणि गर्दी आहे, हळूहळू जास्त गर्दी होणार आहे। मी 9 वाजता आली आहे आणि आपण माशांचे भाव विचारू आणि इथे फिरूया। चला माझ्यासोबत। ठाणा स्टेशनला उतरलात ना का चालतच 5 ते 10 मिनिटांवर तुम्हाला इथे हे मच्छी मार्केट लागेल। बघा, आज रविवारचा दिवस आहे, बाहेर सुद्धा मच्छी घेऊन बसलेत। आपण विचारूया, फायर ब्रिगेड पासूनच हे जवळ आहे मार्केट। इथून बघा, चालत गेल्यानंतर ते मच्छी मार्केट आहे, मसाला मार्केट त्याला लागूनच आहे। गावठी अंडी आहेत का? कशी? 120 रुपये डझन आहे। आणि इथे ओला जवळा सुद्धा आहे। ओला जवळा कसा काकी? 50 ते 3 वाटे। आणि ते काय काकी? ताडगोळे। अच्छा, सोलून ठेवलेले ते ताडगोळे। आणि जिवंत कोळंबी आहे ना ही? जिवंत कोळंबी खाडीतली आहे का काकी? काकी कसा वाटा? 50। आणि हा हे सगळं 50। 50 रुपयाला बरं वाटाय, हा चांगला वाट। इथे भाजी मार्केट आणि इतरही सगळ्या गोष्टी या मार्केट मध्ये आहेत। भांड्यांची दुकानं, बरीचसं सगळं काही, तुमची शॉपिंग एकाच ठिकाणी होऊन जाईल। ती गावठी कोंबड्या आहेत काकी, कशा आहे? हा कशा आहे? किलोवर असत? कोंबडी 500, कोंबडा 700, 800। अच्छा, आणि मग हे घरी नेऊन कापायचं? नाही, कापतात, कापून देतात। कुठून आल्या काकी? आम्ही आले आसनगाव। आसनगाव वरून? संडेला येता का एरवी रोज येतात? संडेला येतात काकीकडे। मस्त गावठी कोंबड्या आहेत बघा, जाईपर्यंत संपून जाणार का? चला बाय, थँक्यू। आंबे सुद्धा मार्केट मध्ये आले। कैसे आम? 100 रुपये केजी। बदाम? तुम्ही बघू शकता संडेचं मार्केट किती मोठ्या प्रमाणात भरलं आहे। सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल। हळूहळू खूप गर्दी होत जाते। आता ही सुरुवात आहे, 9 वाजता मी आले सकाळी शूट करण्यासाठी। पाहू शकता फळं आहेत, भाज्या आहेत। हे कसे गाती? 100 रुपये। पण ओली कशा काढली? 150 रुपये। आणि ही जिवंत आहे का? कोळंबी कुठला आहे? खाडीतल्या आहेत का? हो। कसा वाटा? 100। आणि याचा? 500। आणि हे काय आहे बरं? पाहू शकता मोठ्या प्रमाणात भाजी मार्केट आहे। पुढे इथे मसाला मार्केट आहे आणि इथे मच्छी मार्केट मध्ये आपण आता जातो। हे आहे महात्मा फुले मच्छी मार्केट। आपण इथून स्टार्ट करूया। कोणता मासा आहे? आणि हे लॉबस्टर? लॉबस्टर कसे? 1200। हे पापलेट? 1500 रुपये। 1200 रुपये। हा कोणता मासा? गोड मासा। हा चांगला असतो ना तब्येतीला? तो कसा किलो ने येणार? किलो असं कापून घेतलं ना विकलं 1200 रुपये। 1200 रुपये किलो। काकीकडे मस्त मासे आहेत बघा, आणि लॉबस्टर पण आहेत। पाहू शकता मोठ्या प्रमाणात। काकी तुमच्याकडे कोणता मासे? हे कसे पापलेट? हे 1300 रुपये किलो आहे। 1300 रुपये किलो। आणि कोळंबी? कोळंबी 500 रुपये किलो। सुरमय? सुरमय 800 रुपये किलो। हा कोणता मासा आहे? हा बोय मासा। अच्छा, हा कापून देतात का? अख्खाच घेतात। हा बोय मासा 300 रुपये। आणि बांगडे कसे किलो? बांगडे 250 रुपये किलो ने मिळणार आहेत मासे। हा कोणता मासा? तलाव। काकीकडे बऱ्याच प्रकारचे मासे आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत इथे। आणि कसे बोंबील कसा वाटा? 300 रुपये किलो। आणि हलवा? हलवा 600 रुपयाचा आहे, 550 वाटायचा, 800 रुपये किलो। आणि एकदम भरलेले आहेत ना हे मासाने? भरलेले आहे। तुम्हाला लाखेच्या पाहिजे? लाखेच्या वेगळ्या आणि मासाच्या वेगळ्या, त्याच्यात काय फरक असतो?
लाकेच्या म्हणजे त्याच्या आतमध्ये ऑरेंज कलर असतो, हे लाकेचे असतात अशी याच्या ही चिमोरी त्याच्यात एक पण नाही ही मासाची भरली या मासाची बनल मोठ्या नंग्याच्या नंतर ना हे घेतल्यानंतर ना हा हा इथे अशा आम्ही अच्छा फोडून दाखवतो तुम्हाला की त्याच्यात लाक आहे लाल कलर असतो त्याचा भाव पण जास्त असतो लाखेच्या आणि मासाच्या अशा वेगवेगळ्या आहेत चिंबोऱ्या कोळंबी 500 रुपये किलो आहे पण 450 रुपये कोळंबी बरीच मोठी आहे आणि शिंपल्या कशा शिंपल्या 300 रुपये या काळ्या दिसतात ना मग त्याचा भाव जास्त असतो सुद्धा छान छान मासे आहेत हलवा कसा काकी 700 रुपये किलो काकीकडे बऱ्याच प्रकारचे व्हेरायटीचे मासे सुरमई 750 रुपये किलो रावस हलवा बघा किती मोठा आहे आणि पापलेट आहेत कोळंबी आहे बऱ्याचशा प्रकारचे मोशी सुद्धा आहे ढोमी दिसत आहेत कोळंबी साफ केलेली आहे मांदेली आहे हलवा कसा काका 700 रुपये किलो छोटा मोठा मोठा मस्त आहे एवढा मोठा आहे इथे मासे विकत घेतल्यानंतर इथे कटिंगची पण सुविधा आहे बघा इथे दादा कटिंग करून देणार वेगळे पैसे असतात कटिंग पैसे फ्री मध्ये ना तुमच्याकडून घेतल्यानंतर इथे तुम्हाला फिश कट करून मिळणार आहे आणि दादा हलवा कट करतात मधून करू सरळ करू मधून करू केवढ्याला पडला 1500 रुपये म्हणजे साईज प्रमाणे कशा आहेत ह्या काकी कशा हा 12 किती येणार त्याच्यामध्ये 6 येणार कमी करतो अच्छा त्या मासाच्या आहेत का लाखेच्या आहेत लाखेच्या वेगळ्या आहेत मग खाडीच आहेत का काकीकडे बघा फक्त चिंबोरे आहेत काकीकडे आणि भरलेले आहेत बघा मस्त मोठे आहेत कमी करणार ना थोडे ताईंकडे बघा पापलेट आहे पापलेट कसे ताई हे वाले 1500 हा कोणता मासा आहे हा कुठलेही कापले रावस आहे सुरमई बोंबी मांदेली कसा जोडी आहे 700 रुपये जोडी हा अच्छा काय बरं असतो हा मासा सरगा बोलतात ते का सरंगा ना हा सरंगा मासा आहे थोडस महाग आहे कशी बसली पोट भरलेलं दिसतंय हलवा घेऊन जा हलवा पहा किती मोठं मार्केट आहे पण बरेचसे जण बसले नाही येत अजून या बाजूला पण आहे मार्केट त्या बाजूने सुद्धा आहे दिसतंय तुम्हाला काय ताई तुमच्याकडे मासा सुरमई कशी किलो 1000 रुपये किलो आणि हा कोणता मासा आहे रावस आहे रावस कसा नेट घेतला तर 1000 रुपये आणि हलवा 700 रुपये हलवा 700 रुपये हा 1500 रुपये पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि फ्रेश ताजी मासा आहे बघा आणि कटिंग पण करून देणार ना कशी 100 रुपयाचा वाटा 100 रुपयाचा हा वाटा येणार आणि ते कोणती मासळी अच्छा
हे कस वाटत आहे? 500 रुपये. 500 रुपये. आणि बांगडे कसे? 205. 205 आहे. 6 करून देणार. पण ताजे आहेत मासे. ताजे ताजे एकदम कडक आहे. छान आहे. तळ्यावर पण कडक असे पण ताजे. कोळंबीचं वाटत कसं? 500 गई. भरपूर सी मासे आहेत ताईंकडे वेगवेगळ्या प्रकारची. अरे वा. मांदेलीचं कसं वाटत? 100 रुपये. 100 रुपयाला एवढा वाटाय. इथे पण आहेत पापलेट आहे. सगळ्या साईजचे पापलेट्स आहेत इथे. हे कसे दादा हे वाले? 1000 रुपये 1300 रुपये. बघा 1000 1300 1500 असे भाव आहे. 1600 जास्त हॉटेल व्यावसायिक नेत असतील ना इथून, आणि सामान्य लोक पण नेत असतील ना. आणि मस्त दादा तिकडे बघा मस्त कटिंग करताय पातळ एकदम. आणि हॉटेलचे कस्टमर जास्त असतील ना. ताजे फ्रेश मासे आहेत बघा. आणि मस्त कटिंग चालली आहे. खाऊ शकता. तो कोणता मासा आहे? सुरमय. सुरमय एकदम बर्फी सारखी तुकडी कट करताय. तुम्ही कोणता मासा कट करताय? रावस. रावस. रावस कसा किलो ने येणार? किलोनेच येतात. तरी कसा किलो रावस? रावस अख्खा घेतला तर 800 रुपये. असं बोनलेस करून घेतला तर 1200 1400 रुपये. अच्छा. सगळ्यात टेस्टी असा मासा रावस ने? रावस सुरमय. ते सगळीच मासे तसे बघायला गेले तर टेस्टी. हे तुम्ही सगळं ऑर्डरचे देता? हो. पिशवा बांधून ठेवले सगळं कटिंग करून हॉटेलवाल्यांचे सगळे ना. दादा हे मार्केट किती वर्षापासूनच आहे? आम्ही आले किती पूर्वीपासून. ठाण्यामध्ये मेन मार्केट हाच आहे. हा हा. जुना मच्छी मार्केट बरेच वर्षापूर्वीच आहे. आणि जास्त कधी गर्दी असते? संडेला. संडे फ्रायडे संडे. आणि रोज मार्केट चालू असतं? हो चालू. रोज चालू असतं मार्केट. फक्त बुधवार शुक्रवार वगैरे जास्त असेल ना. बाकी बायका कमी असतात. बाकी वाराला 3-4 वाराला बायका फुल असतात. हा हा. किती वर्षापासून करता हा धा व्यवसाय? 35 वर्ष. म्हणजे तुमच्या वडिलांपासूनच असेल. बारीक पीस करतायत. फिश फिंगर करून म्हणजे हॉटेलवाल्यांसाठी ना? कॅटरिंगचे ऑर्डर. अच्छा कॅटरिंगचे ऑर्डर. त्याच्यासाठी बघा हे कसं फिंगर सारखे केले त्यांनी पीसेस. मस्त कटिंगचं एक स्किल आहे. आणि कट व्यवस्थित केलं का मासा आपला मस्त तळला पण जातो. सुरेख पण दिसतो. ते दादा परत सुरमय कटिंग करताय. जिवंत आणि ताजी मासळी पहा. आणि किती मोठा आहे सुरमयची रावस. रावस बघा केवढा मोठा आहे. बापरे. तो हलवा केवढा मोठा आहे. बापरे. या बाजूला आहे कोंबड्या. आणि साफ करून मिळतायत बघा. अरे वा. हे गावठी कोंबड्या गरम पाण्यात भाजून भाजून साफ करून देतात बघा. एका कोंबडी साफ करायची बघा. म्हणजे आपण जर मार्केट मधून कोंबडी घेतली तर इथे स्वच्छ साफ करून देणार आहे. ते घरी जाऊन आपल्याला करायला बनवून 70 रुपये घेतात. भाजून वगैरे सगळं बरं आहे ना. तेवढा त्रास वाचतो. हो हो. त्या बाजूला मासळी आहे. या बाजूला कोंबड्या साफ करून मिळणार आहेत. आणि इथे बघा बरीचशी कोंबड्यांची पण दुकानं आहेत. तिथे पण तुम्हाला साफ करून मिळणार आहे. पाया वगैरे हवं असेल बकऱ्यांचे तर इथे आहेत. कसे आहेत ते दादा? कसे? 280 ला 4. आणि मग साफ करून देणार ना बघा. इथे साफ करून मिळणार आहे. 280 ला 4 पीस येणार आहे पायाचे. आणि हे स्वच्छ केल्यावर असे येणार आहे. मटण वगैरे तुम्हाला मिळून जाईल. संजय मटण शॉप म्हणून आहे. आणि बघा मटण वगैरे सगळं स्वच्छ करून आणि ताजं मटण मिळेल तुम्हाला. आणि कटिंग करून सुद्धा मिळेल. सगळं काही मिळेल. भेजा वगैरे सगळं मिळेल ना.
हा किमा आहे ना सावरलेला, हा किमा पण करून मिळणार आहे तुम्हाला इथे। म्हणजे मटणाचे सगळे प्रकार तुम्हाला मिळेल, लेग्स वगैरे सगळे मिळणार आहे आणि ताजं मटण मिळेल तुम्हाला। म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला फिश मिळणार आहे, मटण मिळणार आहे, चिकन मिळणार आहे, या बाजूला सुद्धा आहे, मुंडीपासून सगळं आहे पहा। सध्याचा मटणाचा भाव काय आहे? 720 रुपये। 700 रुपये। आणि जे पाया वगैरे घेतला? पायाचा 300 रुपयाला चार पाया, चार एक मुंडीचे भिजवटीची किंमत 300 रुपये, एक वजडीचा सेट पूर्ण 200 रुपयाचा, एक कोटीस लंग्स त्याला 50 रुपयाला आहे, 50 रुपये, आणि हे दोन किडनीचे पीसेस 40 रुपीजचा बनतो। अच्छा, वेगवेगळे पार्ट आहेत त्याप्रमाणे किडनी आहेत आणि ताजं आहे पहा तुम्ही, ते ताजं मटण आहे। अशी बरीशी तुम्हाला इथे शॉप मिळते। तुम्हाला एक्सप्लोअर केलं आहे, खाण्याला कधी आलात तर नक्की इथे भेट द्या। फ्रेश आणि ताजी मासळी आहे काकींकडे, ताजे असे बांगडे आहेत ना काकी, कसा वाटतंय? 100 ला 5, 100 ला 5 पण ताजे आहेत मस्त। बघा 200 ला 6 देणार आहे, फक्त बांगडे आहेत आणि कटिंग करून पण देणार काकी। काकी सुकी मासळी कशी आहे, जवळा कसा आहे? 400 रुपये किलो। 400 रुपये, हा 250, हा 300 रुपये किलो, हा 300 आणि 1500 रुपये सोडे, हा सोडे, बोंबिल 600 रुपये, हे 400, 400 रुपये आणि दांडी 500 रुपये, ही 400 रुपये आणि खार तिकडे 600 रुपये किलो आणि ते 100 ला 5 6 बांगडे येणार। अरे वा, एवढं स्वस्त मासळी बघा, सुके आणि बांगडे कशी ही वाटती? 600 रुपये। अरे वा, ही वाटती। हा, पावसाळ्यात आपल्याला आधार सुक्या मासळीचा। हा हा, बघा ताजी आणि सुकी मासळी अशी फ्रेश स्वच्छ केलेली आहे ना, गर्दी पण ही साफ केलेली आहे बघा, साफ केलेली कशी का गर्दी? 350 ला 1/2 किलो, म्हणजे अर्धा किलो साफ केली का एवढी होती? एवढी होते। बरीचशी मासळी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची आहेत काकींकडे बघा, आणि किंमत पण अशी रिजनेबल अशी आहे। जवळा सुद्धा बऱ्याच प्रकारचा आहे, वेगवेगळा आहे आणि स्वच्छ केलेला जवळा आहे पहा। त्यांच्याकडे पण आहे सुकी मासळी, काकींकडे पण आहे, सेम आहे ना, तसाच भाव आहे ना? तका इथे हो घ्यायला खूप वर्षापासून ना येतात, माहिती सुकी मासळी घ्या, स्वच्छ आणि निवडलेली सगळी चांगली चांगली मासळी असते आणि ताजी पण घेता तुम्ही। कुठे राहता? गोखले रोड, गोखले रोडला राहता। धन्यवाद। एक कांदे 50 रुपये किलो, 50 रुपये किलो व्हाईट कांदे। तर आजचा व्हिडिओ होता खास तुमच्यासाठी, मी फिश घ्यायला आली होती, बघते आता कोणता फिश घेते। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।